बिंदास निर्भीड बिंदास बापांचं निर्भीड जालना जिल्ह्यातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या दिनांचं औचित्य साधून जालना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. सामाजिक जाणीवेतून पत्रकारिता केली तर त्याचे निश्चितच फळ मिळेल असं तहसीलदार पवार यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक रामेश्वर खानाळ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर राजनाथ पाटील, डॉक्टर राजेश सेटिया, डॉक्टर गणेश कानडे, डॉक्टर राजेश डोईफोडे, डॉक्टर अंजली उसे, डॉक्टर प्रीतिका थार, डॉक्टर कैलास राजगुरू, डॉक्टर मनीषा मांटे, डॉक्टर ओम डाकणे, बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष रामपाल तापडे, संजय गिरडा, जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष सुगमचंद संचिती, व्यापारी महासंघाच्या तालुका अध्यक्ष अशोक कुमार संचिती, सचिव गजानन गीते, श्रीनिवास गिरडा, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य, पत्रकार संघाचे संजय मुनगे, जालना तालुका अध्यक्ष बबन वाघ, नितीन तौर, विलास वैद्य यांची उपस्थिती होती. यावेळी पोलीस निरीक्षक खानाळ यांनी पत्रकार संघाने हाती घेतलेल्या उपक्रमाचं कौतुक केलं. डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी सांगितलं की दुष्काळ परिस्थितीमध्ये पत्रकार संघाच्या कार्यास मदत जाहीर करण्याचे त्यांनी सुचवलं. डॉक्टर राजेश शेट्टी यांनी सांगितलं की पत्रकार संघाचे दर्पण दिनी डॉक्टरच्या माध्यमातून रुग्णांची मोफत सेवा घडवली हे पुण्याचं काम असल्याचं सांगितलं. गजानन गीते यांनी देखील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आनंद इंदानी यांनी तर किशोर शिरसाट यांनी केलेल्या कार्यक्रमाच्या यशस्वीबद्दल अमोल चव्हाण, परमेश्वर आंबोरे, अमृत तारो, आनंद पारक, जय विशेक, कैलास वैद्य, संजय भुजाळ, रावसाहेब जयवाळ वैद्य, योगेश जराड, संदीप पवार, अंकुश कदम, राजेश भागवान, ऋषिकेश राठी, गजानन गणगाव, बळीराम काळे, रवी देशमुख, गोविंद चेचाने, मच्छिंद्र होळकर, नामदेव बोराडे, श्याम भाग्यवंत, सिद्धार्थ काळे, प्रवीण बुजाडे, अनिल लाबाडे, विष्णू जाधव, हरिदास वैद्य, दुलकर भागवान यांनी प्रयत्न केले. टीम एमएच बिंदास करिता प्रतिनिधी आनंद पारक जालना. आज दर्पण दिनानिमित्त बदनापूर मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित शिबिरामध्ये जवळपास 300 ते 400 रुग्णांची तपासणी करण्यात आली व सर्व रुग्णांना मोफतपणे सर्व औषध उपचार व रोगां आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. त्यानिमित्त उपस्थित सर्व परिसरातील सर्व मान्यवर आणि सर्व डॉक्टर लोकांनी एकदम उत्कृष्ट प्रकारे सेवा देऊन सर्व रुग्णांची सेवा केली. आद्य पत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त जो दर्पण दिन आमच्या पत्रकार बांधवांनी साजरा केला आहे तर त्यानिमित्ताने त्यांनी दुष्काळग्रस्त भागात गरीब गोर शेतकऱ्यांसाठी एक आरोग्य शिबिर उपचार व औषध मोफत औषध वाटप शिबिर हे जे आयोजन केलेलं आहे तर हे खूप चांगली सामाजिक भावनेतून केलेलं कार्य आहे. आम्ही सर्व डॉक्टर मंडळीतर्फे सर्व पत्रकार बांधवांचं आभार मानतो व जे पण पेशंट आज तपासण्यात आले त्यांचे जे पण नंतर त्यांना ट्रीटमेंट लागेल, भविष्यात काही ऑपरेशन लागतील किंवा ॲडमिशनचं काम असेल तर ते आपल्या हॉस्पिटलला जी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्या योजनेमार्फत त्यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार केले जाईल याची मी ग्वाही देतो व सर्व पत्रकार बांधवांचे आमच्या सर्व डॉक्टर मंडळीतर्फे आभार.